वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इस्लामपुरात नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. अन्यायकारक वाढीव घरपट्टी तातडीने रद्द करावी या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी वैभव साबळे यांना देण्यात आले. शहरातील झरी नाका परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. आझाद चौक, गांधी चौक, यल्लामा चौक मार्गे हा मोर्चा नगरपालिकेवर आणण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी साबळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, सध्या कोरोना महामारीमुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले असून त्यातच महागाई प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले असताना इस्लामपूर नगरपालिकेने आकारलेली वाढीव घरपट्टी ही अन्यायकारक आहे. या वाढीव घरपट्टीचा इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही निषेध करतो. अन्यायकारक वाढीव घरपट्टी तातडीने रद्द करून इस्लामपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा वरुण इस्लामपूर नगर परिषदेविरोधी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रोझा केणेकर, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक अरुणादेवी पाटील, सातारा जिल्हा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रुपाली खंडेराव जाधव, माजी नगरसेवक शुभांगी जाधव, योगिता माळी, मेघा लाड, कमल पाटील, पुष्पलता खरात, मनीषा पेटकर, वनिता कांबळे, सुरेखा जाधव, फरीदा रज्जाक, कुसुमताई जाधव, प्रियांका साळुंखे, शैलजा जाधव, योगिता माळी यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या. नमस्ते. आज आपण शहर महिला राष्ट्रवादीतर्फे घरपट्टीमध्ये जी प्रचंड वाढ केलेली आहे त्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा घेऊन आलेलो आहेत. नगरपालिकेनं घरपट्टीमध्ये इतकी प्रचंड वाढ केली आहे की आम्हाला माजी पदाधिकाऱ्यांनासुद्धा खूप आश्चर्य वाटते. या 4.5 वर्षाच्या आधी जवळजवळ 10 ते 15 वर्षे घरपट्टीचा वाढ बघितली तर नगरपालिका अधिनियमाच्या कायद्याप्रमाणे दर 3 वर्षांनी 3% ते 10% आतमध्ये जे उपकलम आहेत त्याची त्याप्रमाणे वाढ होत होती. आणि आजची जर घरपट्टी बघितली तर इतकी चौपट घरपट्टी प्रचंड वाढून आलेली आहे. इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादीतर्फे आज घरवाढीच्या विरोधात मोर्चा आम्ही नगरपालिकेवर आणलेला आहे. गेले कित्येक दिवस महिला नागरिक आमच्याकडे सतत येत होत्या आणि आमच्याकडे त्यांच्या तक्रारी वाढत होत्या. 4.5 वर्षापूर्वीचं आमचं शहर हे एक अतिशय स्वच्छ आणि शांत शहर होतं, पण आज या शहरामध्ये अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावायला लागलेले आहेत. रस्ते चांगले नाही आहे, पाणी दूषित येतं आहे, खड्डे रस्त्यात भरपूर झालेले आहेत, लाईट नाही आहे, आरोग्याचा सगळा बोजवारा वाजलेला आहे, साथीच्या रोगांनी थैमान मांडलेलं आहे. आणि मग अशातच या सर्वांच्यावर कडी असणारी अशी वाढून आलेली घरपट्टी ही अतिशय अन्यायकारक असा लादलेला नागरिकांच्यावर लादलेली आहे. या कोरोनाच्या काळामध्ये माणसांचे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि मग आर्थिक व्यवस्था ढासळलेली असताना या कुटुंबानं घर विकून कुटुंब घरपट्टी भरायची का? आणि मग त्या घराचा अर्थच काय? प्रत्येक नागरिकाचं एक सुंदर स्वप्न असतं की माझं घर असावं, पण ते घर उद्ध्वस्त करून जर घरपट्टी भरायची वेळ आली तर मग त्याला अर्थ काय राहणार आहे? आणि ही अन्यायकारक झालेली ही घरपट्टी ही कमी झालीच पाहिजे असं आम्ही ठरवलं आणि मग त्यासाठी आम्ही हा धडक मोर्चा नगरपालिकेवर आणलेला आहे. आज आम्ही इस्लामपूरकर, आम्ही सर्व इस्लामपूरच्या गृहिणींनी नगरपालिकेवर मोर्चा नेला होता. खरं तर गेल्या कित्येक वर्षामध्ये आम्हाला मोर्चा काढावाच लागला नाही. कारण का? तर सगळ्याच सुविधा आज आमच्या इथं होत्या. आमचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे माननीय विजयभाऊ असतील, कैलासवासी विजयभाऊ असतील अथवा आमचे अरुणा काकी असतील, ह्या सगळ्यांनी ही नगरपालिका इतकी चांगली आणि उत्कृष्ट दर्जाने सांगितली चालवली होती की कधी नगरपालिकेत जायचा फारसा प्रश्न आला नाही. कुठलीही अडचण निर्माण झाली तर त्या अडचणीचा लोकांच्यापर्यंत कोणताही तक्रार पोचू नये किंवा लोकांना त्याची झळ बसू नये
यासाठी या लोकांनी सतत आणि सतत प्रयत्न करत गेले. यामध्ये पाणी जर आमचं होतं तर बिसलरीसारखं पाणी आमच्या गावाला मिळत होतं, रस्ते चांगले होते, शिवाय डेंग्यूची साथ ही ह्या 2-4 वर्षाच्या काळामध्येच किंवा अगदी ह्या काळामध्येच आलेली आहे. कोरोना मी म्हणते ठीक आहे, जगाला महामारीनं ग्रासले, परंतु डेंग्यू कुणाला कसा आला तर स्वच्छता नाही. सगळीकडे कीटकनाशक मारणं अथवा गटारी काढणं, स्वच्छता करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नाही आहेत. म्हणून तीव्र संतापाने पुढं सण असताना ह्या माझ्या सर्व महिला भगिनी आमच्या हाकेला ओ देऊन ह्या मोर्चात सामील झाल्या. का? तर त्यांना गळ्यापर्यंत आलं की शेवटी कसं असतंय, माणूस कितीपर्यंत पचवतो, किती पचवायचं आणि मग पचायचं नाही झालं तर मग ते ओकायला चालू होतं. त्या पद्धतीनं आम्ही आज हा मोर्चा काढला. आम्ही मोर्चा काढला, आमच्या मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं, त्यांनी अतिशय नम्रपणे हा मुद्दा इथं आमच्याकडे नमूद केला की तुम्ही सर्व माझ्या माय भगिनी आहात, तुमच्या गळ्यापर्यंत आलं आहे म्हणून तर तुम्ही इथंपर्यंत आलाय. निश्चित मी तुम्ही जे काय निवेदन मला दिलं आहे किंवा तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सर्व मी सोडवण्याचा प्रयत्न करीन, असं त्यांनी आम्हाला अतिशय विनम्रपणे सांगितलं. म्हणून मला खरोखर म्हणजे तसा आनंद झाला. पण बघूया आता काय काय होते ते. धन्यवाद. आम्ही जे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिलं तर त्यांनी ते अतिशय नम्रपणे स्वीकारलं आणि याची लवकरात लवकर चौकशी करून मी त्याची दखल घेईन असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे.